साहिल आणि रोहित ही जोडी आपण पाहतोय, ती म्हणजेच चोळेगाव या टीमची आणि गोलंदाज विराज मुंडे. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. यस, सामना सुरू होतोय, गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे साहिल, त्याला साथ देतो रोहित आणि गोलंदाजी मार्क वरती विराज मुंडे. सामना सुरू होतोय, गेम ऑन. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट ड्राईव्ह होता आणि स्टंपला हा चेंडू लागून लॉन्ग ऑनच्या दिशेने येतोय. मिळतील या चेंडूवरती दोन धावा आणि या दोन धावांनी श्रीगणेश होतोय बॅटिंग करणाऱ्या सोळेगाव या टीमची धावसंख्या आहे दोन. व्हाइट बॉल येतो धावसंख्या एकने पुढे जाईल, तीन धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे पहिले सुरू आहे. विनंती असेल प्रेक्षकांना की आपण बाहेरून जायचं आहे, मैदानाच्या बाहेरून जा आपण. यावेळी ऑन साइडला शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट स्क्वेअर लेगला आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल, चार धावा धावफलकावरती आहे. सुरुवात खूप चांगली केली आहे या सामन्यामध्ये सोळेगाव संघाने, कारण की चार षटकांचा सामना आहे. सोळेगाव आणि आगासन या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. ऑन साइडला स्लॉग स्वीप इम्प्रोवाइज करतायत इनफील्डच्या वरून, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. धावसंख्या आठ, दमदार सुरुवात केली आहे सोळेगाव संघाने या सामन्यामध्ये, कारण की सोळेगाव संघाला माहिती आहे आगासन संघ एक बलाढ्य संघ आहे, एक नामवंत संघ आहे आणि या संघासमोर जास्त जास्त धावा बनवाव्या लागतील. त्या अनुषंगाने ही सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा तोच फटका आपण पाहतोय, परंतु आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूचा वेग कमी केला होता, परंतु आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार फलंदाज रोहितच्या बॅटमधून. धावसंख्या बारा, चांगली सुरुवात केली या मॅच मध्ये सोळेगाव संघाने. सोळेगाव आणि आगासन हा विद्यमान सामना सुरू आहे. या पुढील सामना असेल सापार्डे विपक्ष आलिमघर. दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती असेल आपण देखील टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. अपिश खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय फलंदाज रोहितला, ज्या रोहितने आक्रमक सुरुवात केलीये त्याच रोहितला जीवनदान मिळतंय. या झेलची किंमत मोजावी लागेल येणाऱ्या काळामध्ये आगासन टीमला. ऑन साइड ला स्लॉग स्वीप लॉन्ग लेग सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 18.
नवीन गोलंदाज आहे दीपेश दीपेश मुंडे. ओमकार पाटील देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे साहिल. सुरुवात खूप चांगली केली, त्या बाद ते फटका फसलाय. मिस टायमिंग आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. मिल्टीला चेंडूवरती दोन धावा. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आपण पाहिला आणि त्याच्यावरती मिल्ट आहेत या दोन धावा. धावसंख्या दोनने पुढे जाईल 20 धावा. धावफलकावरती आहेच, सुरुवात खूप चांगली केली आहे या सामन्यामध्ये चोळेगाव संघाने. धावसंख्या आहे 20. GTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. ऑन साइडला इन टू दि स्लॉट अँड आउट ऑफ दि प्लॉट, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आकाशाला कवच निघाला. गगनचुंबी गगन बेदी आउट ऑफ दि पार्क, बिग हिट षटकार. धावसंख्या 26, 26 धावा. आक्रमण चढवलंय आगासन टीमच्या गोलंदाजांवरती. आक्रमक सुरुवात, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. क्रिकेट मधील सेफ फटका, क्रिकेट मधील देखणा फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका आपण पाहिला फलंदाज साहिलच्या बॅट मधून. खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे, बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत फलंदाज साहिलने. त्याला साथ देतोय रोहित, फ्लाइंग स्टार्ट केलाय, स्वप्नवत सुरुवात केली आहे. 32 धावांची पार्टनरशिप बनवली आहे. धावसंख्या आहे 32, षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे दीपेश मुंडेच. गतीमध्ये परिवर्तन, खूप लवकर लाईन पिक केली, पिकअप स्ट्रोक आपण पाहतोय. वाईडिश लॉंग ऑफला एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवरती. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 2 पुढे जाईल 34. 34 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात खूप चांगली केली आहे. फटका फसला, मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल आणि सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झाले बाद लागतोय हा पहिला धक्का. फलंदाज साहिल बॅक टू द पवेलियन. अपूर्व चौधरी येत आहेत नवीन फलंदाज, परंतु साहिलने खूप चांगली सुरुवात करून दिली सोळेगाव टीमला. धावसंख्या आहे 34, 1 बाद. शफल क्रॉस ऑन खेळण्याचा प्रयत्न, कीपर बीट, शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅनला बीट करून चेंडू जाईल लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. वाईड प्लस 4 पंजा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या सोळेगाव टीमला. धावसंख्या आहे 39, 39. फुल टॉस, चुकीला माफी नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर फ्लॅट स्ट्रोक षटकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 45, 45.
धावसंख्या आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 45-45. सुरुवात खूप चांगली केली आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये 22.50 सरासरीने या धावा बनवल्यात. गोलंदाज अनिकेत मुंडे येत आहेत. या 3ऱ्या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल, कारण की पहिल्या 2 षटकांमध्ये धावांचा डोंगर उभं केलंय. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल केली आहे या सामन्यामध्ये सोळेगाव संघाने. 34 धावांची पार्टनरशिप देखील बनवली होती. त्यानंतर साहिल बाद झाला आणि 1 षटकार आला फलंदाज अपूर्व चौधरीच्या बॅटमधून. स्विच हिट करतायत, व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. एक डाव झाली कम्प्लीट आणि एकाच धावीवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 46. 46 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइड ला फटका चांगला आहे, लॉब केलाय क्षेत्ररक्षक आहे, डाउन दी बॉल टिपलाय जेल आणि समाप्त होतोय फलंदाज अपूर्व चौधरीचा खेळ लागतोय. हा दुसरा धक्का सोळेगाव संघाला. न्यू बॅट्समन आहे मुकेश, इन एट नंबर 4, चौथ्या क्रमांकावरती येतोय. पुन्हा एकदा स्विच इट आणि क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण राहुल होते. या 3 धावा नक्कीच वाचवल्यात. शॉर्ट थर्ड मॅन असेल, गली असेल, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेग असेल, हे असं क्षेत्र आहे की जर इथून चेंडू निघाला तर तो चौकारच जातो. आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण गलीमध्ये आपण पाहिलं राहुलचं. पुन्हा एकदा शफल क्रॉस ऑन खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला लॉंग लेग असेल, बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल, फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. प्रयत्न फसला, येतो हा डॉट बॉल. आणि या षटकामध्ये अनिकेतने चांगली गोलंदाजी केली आहे. स्विच इट, क्षेत्ररक्षक आहेत, जज करतायत. हर्षू ने हा झेल पकडलाय, फलंदाज झालाय बाद लागतोय. अजून एक धक्का रोहित बॅक टू द पवेलियन. धावसंख्या आहे 47 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये बनवले होते 45 धावा आणि या षटकामध्ये आपण पाहतोय धावसंख्येला ब्रेक लावलाय, धावसंख्येला अंकुश लावलाय अनिकेत मुंडेने. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो अनिकेत. आगासन या संघाला कमबॅक करून दिलाय. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी लेग बायच्या स्वरूपात मिळते. एक धाव आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 48 धावा. या 3ऱ्या षटकामध्ये 2 विकेट मिळवले आणि फक्त धावा खर्च केल्या 3. गोलंदाज अनिकेत मुंडेने आगासन संघाला कमबॅक करून दिलाय. नेक्स्ट मॅच आहे सापार्डे आणि अलीमगर. दोन्ही संघ या टॉससाठी अलीमगर आणि सामना असेल सापार्डे.
गोलंदाज आहेत रोहित मुंडे येत आहेत. हे अंतिम षटकामध्ये स्ट्रायकिंगला फलंदाज आहे रोहित आहे मोहित आहेत मोहित आणि मुकेश. क्या बात आहे क्या बात आहे. आणि यस फिंगर अप फलंदाज झालाय बाद लागतो आहे. अजून एक धक्का मोहित बॅक टू द पवेलियन. यस सापार्टे संघ देखील येतो आहे. थोडस चेंजेस आहेत सापार्टे आणि सामना असेल देसाई. शॉर्ट अम बोल करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसलाय. आतिश चौधरी आहेत नवीन फलंदाज. पहिल्या दोन षटकांमध्ये चांगली सुरुवात केली होती सोलेगाव टीमने बनवल्या होत्या 45 धावा आणि षटक क्रमांक शेवटचा सुरू आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आहे फक्त आणि फक्त 48. सुरेख कम बॅक केलंय सबमरीन डिलिव्हरी पुन्हा एकदा शफल क्रॉस ऑन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. मिल्टे एक धाव 22 स्वरूपामध्ये. ऋषी मात्रे आहेत पंच. धावसंख्या 49. 3 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग आहे आणि सुरेख झेल पकडलाय. शॉर्ट फाईन लेगला फलंदाज झालाय बाद लागतो आहे. अजून एक धक्का एका धावेसाठी संघर्ष करावा लागतो आहे या सामन्यामध्ये सोळेगाव संघाला. या सोळेगाव संघाने पहिल्या 2 षटकांमध्ये 45 धाव बनवल्या होत्या. तोच सोळेगाव संघ आपण पाहतोय संघर्ष करतोय धावांसाठी. दोन चेंडू शिल्लक आहेत या अंतिम षटकामधील. न्यू बॅट्समन येतोय मुबारक. चांगला स्ट्रोक आहे मिडविकेटला. क्षेत्ररक्षक आहेत. गॅप मधून चेंडू जाईल काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय मुबारकच्या बॅटमधून. फिफ्टी कम्प्लीट धावसंख्या आहे 53. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 53 धावा धावफलकावरती आहेत. बॅटची कडा आहे आणि शॉर्ट थर्डमॅनला. फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत राहुल आणि चांगलं क्षेत्ररक्षण मिळते एक धाव आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 54 धावा आणि 55 धावांचं टार्गेट सेट केलंय या सामन्यामध्ये. आगासन या टीम समोर सोळेगाव या संघाने. देसाई विपक्ष सापार्डे हा सामना असेल या पुढील पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना.
55 धावांचं लक्ष आहे या मॅचमध्ये. पहिल्या 2 षटकांमध्ये 45 आणि शेवटच्या 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त बनवल्या धावा 9, आणि त्यामुळेच या मॅचमध्ये कमबॅक झालंय. ते म्हणजेच अगसन या टीमचं आणि 55 धावांचं लक्ष आहे या सामन्यामध्ये, आणि 55 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ घारिवली, एक लेजंड कॉमेंटेटर पंडित दादा पाटील यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद रोशन संते. स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय रिची मात्र प्रतिष्ठान देसाई आयोजित श्रद्धांजली चषक 2024 चे तिसरं पर्व आपण पाहतोय, आणि सामना आपण पाहतोय विद्यमान सामना चोळेगाव विपक्ष आगासन. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना चोळेगाव संघानं धावा कुठल्या त्या 4 षटकांमध्ये 54, आणि लक्ष ठेवलंय आगासन संघासमोर 55 धावांचं. सलामीची जोडी आपण पाहतोय दिपेश आणि विराज, तर गोलंदाज आपण पाहतोय राहील. साहिल तयार, पहिला चेंडू लो फुलटॉस ऑन साइड ला खेळतात क्षेत्ररक्षक, वेगानं आलेत, गुड फिल्डिंग, चांगले क्षेत्ररक्षण, चेंडू फेक चांगल्या पद्धतीने करतात. तोपर्यंत फक्त सिंगल येते, दीपेशच्या बॅटमधून सिंगल आली आहे. स्वतःच आणि संघाचं इथं अकाउंट खोललं जात आहे. बिनबाद एक. पहिल्या 2 षटकांमध्ये चोळेगाव संघाची धावसंख्या 45 होती, मात्र पुढच्या 2 षटकांमध्ये फक्त 90 धावा आल्या. नक्कीच पुढच्या 2 गोलंदाजांनी नक्कीच चांगली गोलंदाजी केली. लक्ष आहे 55, एक धाव आली धाव फलकावर. साहिल तयार ऑन साइड ला विराजच्या स्टाईल मध्ये हा आलाय षटकार, 6 धावा. विराज आणि दीपेशची जोडी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर सिंगल आली, त्यानंतर आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट झाली आणि विराजने आपला अकाउंट ओपन केलं षटकार, आणि धाव संख्या 7 वर पोहोचतीये. विराज आणि दीपेश ही मुख्य फलंदाजांची जोडी आपण पाहतो. सलामीला आले ते विराज आणि दीपेश, बिनबाद 7. साहिल पुन्हा एकदा तयार ऑन साइड ला खेळत आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे, सीमा रेषेच्या बाहेर होतो तो फरार. चौकार, 4 धावा. अशा पद्धतीने जर फलंदाजी झाली तर 55 धावांचा पाठलाग आगासन संघ नक्कीच चांगल्या पद्धतीने करू शकतो. मात्र सुरुवात जी झाली आहे ती अतिशय चांगली, कारण पहिल्याच चेंडूवर सिंगल आली, त्यानंतर आपण पाहतो षटकार आला, त्या पुढच्या चेंडूवर आपण पाहिला चौकार आला, तर तब्बल 3 चेंडूंमध्ये धावा आल्या त्या 11.
विराजकडनं फार अपेक्षा असतील आगस्टन संघाला, कारण विराट संघाचे मुख्य फलंदाज आहेत, आधारस्तंभ आहेत विराज. आणि जर दीपेशनं चांगली भागीदारी रचली तर 55 धावांचा पाठलाग आगस्टन संघ चांगल्या पद्धतीने करू शकतो. मात्र इथं साहिलला टार्गेट केले जाते फलंदाज विराटच्या माध्यमातून. बिनबाद 11 आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 11 धावा आल्या धावफलकावर. 55 लक्ष्याचा पाठलाग करतो आगस्टन संघ. साहिल पुन्हा एकदा तयार, राईट मोर द विकेट. बागफुटला गेले, जागा बनवली सुरेख पंचकेला. ऑफ साइडला चेंडू वाऱ्याच्या वेगाने सीमारेषा काढतोय विराज मुंडेच्या बॅट मधून आलाय हा चौकार. 4 धावा 15 धावा आपण पाहतो धावफलकावर. आतापर्यंत चेंडू हाताळले गोलंदाज साहिलने 4 24 चेंडूंमध्ये. 55 गरज असता मात्र सुरुवात चांगली झाली आहे. बिनबाद 15 धावा. विराज मुंडे अतिशय चांगली फलंदाजी करतात. विराजला माहिती आहे 55 धावांचं लक्ष आपल्याला 4 षटकांमध्ये 24 चेंडूंमध्ये पूर्ण करायचं आहे. आणि त्याच पद्धतीने हा फलंदाज विराज मुंडे फलंदाजी करतोय. बिनबाद 15 साहिल पुन्हा एकदा तयार. लो फुलटॉस ऑन साईडला खेळले, क्षेत्ररक्षक वेगाने येतात. पहिली धाव तर कम्प्लीट होते, गुड फिल्डिंग, चांगले क्षेत्ररक्षण. फक्त सिंगल येते, 16 वर धावसंख्या पोहोचते. एकही गडी बाद झालेला नाही. जमीची बाजू असेल टीम आगस्टन संघासाठी, कारण लक्ष थोडस मोठं आहे मात्र अशक्य नाहीये. जर तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रत्येक षटकामागे सरासरी चांगल्या पद्धतीने मेंटेन केली तर या 55 धावांचा पाठलाग आगस्टन संघ चांगल्या पद्धतीने करू शकतो. चुळेगाव संघाने पहिल्या 2 षटकांमध्ये धावा कुठल्या तर 45, मात्र पुढच्या 2 गोलंदाजांनी धावांना अंकुश लावला तो टीम आगस्टन संघाचा. गोलंदाज तयार, गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. टप्पा बनवण्याचा चेंडू थोडासा आत येतोय, डॉट बॉलची समाप्ती होतीये. चांगली गोलंदाजी, कमबॅक केलंय. अशा पद्धतीने पॉवर प्लेचं पहिलं षटक इथं संपन्न झालंय. टोटल धावा आपण पाहतो धावफलकावर. बिनबाद 16 धावा. पहिल्या षटकात धावा आल्या 16, आता मात्र षटक उरले 3, चेंडू उरलेत 18 आणि धावांची गरज असेल 13 सरासरीनं 39 धावा या कुटाव्या लागतील टीम आगस्टन संघाला. विराज असेल, दीपेश असेल ही मुख्य जोडी आपण पाहतो. 16 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी विराज आणि दीपेश मध्ये आपण पाहिली. आणि त्यानंतर आपण पाहतो मात्र आता चेंडू उरले ते 18, 3 षटकं बाकी असतील. 3 षटकांमध्ये 39 धावांचं लक्ष गाठावे लागेल उर्वरित, कारण लक्ष ठेवलंय चोळेगाव संघानं 55 आणि सुरुवात चांगली झाली आहे. बिनबाद 16 धावा आपण पाहतो धावफलकावर. विराज आणि दीपेश ही सलामीची जोडी आपण पाहतोय. मुकेश आलेत, नवीन गोलंदाज आपण पाहतोय. GTCच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. ग्लोबल टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून स्पर्धा घराघरात पोहोचवण्याचं काम आमच्या अक्षय कडू आणि पुण्यवर्धन खिल्लारे त्यांची टीम करते चांगल्या पद्धतीने. क्लिअरिटी आणि क्वालिटी सातत्यानं आपण GTCच्या माध्यमातून पाहत असतो. नक्कीच, तर लिजंड क्रिकेटपटू सुखदेव म्हात्रे यांच्या शुभ हस्ते या वाहिनीचं उद्घाटन झालं. 2015 ही वाहिनी आपण पाहिली, सुरुवात झाली या वाहिनीची. 18 चेंडू 39 ची गरज. गोलंदाज तयार, पहिला चेंडू पंच वाईड दर्शवतात. अवांतर धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते, 17 पोहोचते. 18 चेंडू 38 ची गरज. प्रयत्न करतात एका बाजूला विराज, दुसऱ्या बाजूला दीपेश. पहिल्या षटकात आपण पाहिलं गोलंदाज होते सोहेल, साहिल होते गोलंदाज. साहिलने तब्बल 16 धावा खर्च केल्या. आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतोय मुकेश. ऑन साइडला स्टँड अँड डिलेवर खूप उंच गेला, खूप दूरचं अंतर कापलं या षटकारानं. विराज मुंडेच्या बॅट मधनं आला हा गगनचुंबी षटकार. 6 धावा 23 धावा आपण पाहतो धापलक. धापलक भाऱ्याच्या वेगाने पुढे सरकते, त्याचं कारण सुरुवात अतिशय दमदार झाली आहे ती फलंदाज विराज मुंडेच्या माध्यमातनं. लक्ष आहे 55, नंतर लक्षाचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 17-16. आणि दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली पहिला चेंडू गोलंदाजाने वाईड आताळा, त्यानंतर आपण पाहतो विराजच्या बॅटमधून आला हा षटकार. धावसंख्या 23 पोहोचली आहे. ऑन साईडला खेळता चेंडू इथं पडतो नो मॅटलँड मध्ये की षटकार, ते पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय. चौकार, 4 धावा
विराटला रोखणं कठीण जाते गोलंदाज आपण पाहतो मुकेशच्या माध्यमातून, कारण पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहिला साहिल, साहिलला टार्गेट केलं दोन फलंदाजांनी, त्यानंतर आपण पाहतोय इथं मुकेशला टार्गेट केलं जातं. मुकेशवर आक्रमणाला सुरुवात केली फलंदाज विराटनं. सत्तावीस धावा आपण पाहतो दाफलकर, 27 धावांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी आपण पाहतो विराज आणि दीपेश दरम्यान. नो लॉस 27, एकही गडी बाद झालेली नाहीये. समोर खेळतात ऑन साइडला क्षेत्ररक्षक वेगानं आलेत, पहिली धाव तर पूर्ण होतीये, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, चेंडू उचलला जातो तोपर्यंत सिंगल आली आहे, धावसंख्या 28 वर पोहोचतीय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना तळेगाव संघानं 2 षटकांमध्ये 45 धावा कुठल्या होत्या, मात्र आगासन संघाच्या 2 गोलंदाजांनी पुढच्या 2 षटकांमध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या आणि जी धावसंख्या वेगानं पुढे सरकत होती त्या धावसंख्येला आगासनच्या 2 गोलंदाजांनी लगाम लावला आणि 54 धावांवर रोखलं टीम चोळेगावला. धावसंख्या 28. ऑन साइडला खेळता चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही, सिंगल तर आली आहे, गुड फिल्डिंग तोपर्यंत फक्त सिंगल येते, धावसंख्या 29 वर पोहोचते आहे. विराज आणि दीपेशची जोडी आपण पाहतो, या जोडीनं सुरुवात चांगली करून दिली, पहिल्या षटकात 16 धावा एकवटल्या आणि षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 29. स्ट्रायगनला विराज मुंडे, संघाचा आधारस्तंभ तारणार बॅकबॉन, मुख्य फलंदाज स्ट्रायगनला 29 धावा धावपळकर. मुकेश पुन्हा एकदा तयार, इथे मात्र समोर खेळलेत, अगदी समोर खेळलेत षटकार. अशी धावा धावफलकावर, एकही गडी गमावलेला नाहीये आगाचा संघाने, ही जमेची बाजू असेल, कारण विराटला माहिती आहे दीपेशला माहिती आहे हे लक्ष आपण पार करू शकतो, मात्र आपल्याला विकेटवर थांबणं गरजेचं असेल आणि विराटच्या माध्यमातून दीपेशला, दीपेशच्या माध्यमातून विराटला चांगली साथ दिली जाते. बिनबाद 35 धावा. तेरा चेंडू 20 गरज, धावाला धावफलकर आतापर्यंत 35. अक्षय कडू आम्हाला माहिती देतात चांगल्या पद्धतीने, लाइव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय जीटीसीच्या माध्यमातून ग्लोबल टेनिस क्रिकेट, आमचे अक्षय कडू आणि पुण्यवर्धन थांबले, मात्र इथं गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न करतोय आणि इथं मात्र जी भागीदारी फुलत होती भरत होती ती 35 धावांची भागीदारी गोलंदाज मुकेशनं संपुष्टात आणली. विराज मुंडे बॅक टू डगआउट. 9 चेंडूंमध्ये तब्बल 32 धावा कुठल्या, सुरुवात चांगली करून दिली विराजनं, मात्र विराज माघारी पडतात तोपर्यंत धावा आपण पाहतो दाफलकावर, एका गड्याच्या मोबदल्यात 35 धावा. नऊ चेंडूंमध्ये विराज मुंडेनं 32 धावा कुठल्या, विराज बाद जरूर झालेत मात्र जी गरज होती आगाचा संघाला ती गरज नक्कीच त्या फलंदाजांना पूर्ण केली. 2 षटक संपन्न झाले, धावसंख्या आपण पाहतो धावपळकावर 35 धावा. आता मात्र चेंडू उरलेत ते 12 आणि धावांची गरज असेल 20, कारण चोळेगाव संघानं 54 धावा कुठल्यात, 55 लक्ष ठेवलं आगाचा संघासमोर. नवीन फलंदाज मैदानात इंटर होत आहेत, विनायक येत आहेत, सायकंडला आपण पाहतो दीपेश, राहुल येत आहेत, संगणकानं 5 रन केलं राहुलला, कारण 2 गोलंदाजांना 2 षटकांमध्ये भरपूर धाबा कुठल्या दोन्ही फलंदाजांनी. 12 चेंडू 20 गरज, राहुल तयार, गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी, तेज तर्रार चेंडू. फलंदाज थोडेसे सफल झाले होते ऑफ साईडला खेळणं, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, डॉट बॉलची समाप्ती झाली आहे, गुड बॉलिंग. अजूनही 11 चेंडू बाकी असतील, प्रयत्न करतील दीपेश, प्रयत्न करतील विनायक, मात्र इथं प्रयत्न करतोय चोळेगाव संघासाठी राहुल. आता मात्र दिशा वरकडतायत, चांगली गोलंदाजी होत होती मात्र इथं या चेंडूवर हातावर नियंत्रण ठेवणं थोडस कठीण गेलं. वाईडचा इशारा करतात पंच, धावसंख्या 36 वर पोहोचते. अजून 19 धावांची गरज असेल, गोलंदाज तयार, राहुल राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र फटका फसलाय,
यष्टीरक्षकाने गोलंदाज चेंडू खाली आले, कॉलिंग इथं व्यवस्थित होत नव्हती, मात्र इथं स्वतः गोलंदाज राहुलनं दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपला आणि धक्का बसला टीम आगासन संघाला. दीपेश बॅक टू डग आउट. दहा चेंडू एकोणावीसची गरज. दोन मुख्य फलंदाज बाद झाले, सलामीची जोडी तंबूत परतली आहे. विराज बाद झाले, मात्र विराजनं नऊ चेंडूंमध्ये 32 धावा कुठल्या. दीपेश बाद झाले, मात्र इथून विनायक आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो नवीन फलंदाज सिद्धेश आले स्ट्राईक एंडला. आपण पाहतो सिद्धेश 10 चेंडू 19 ची गरज. राहुल प्रयत्न करतोय, कारण दोन गोलंदाजांनी दोन षटकांमध्ये 35 धावा खर्च केल्या. त्यानंतर तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. राहुलला आपण पाहतोय अजूनही धावांची गरज आहे. 19 चेंडू शिल्लक असतील 10. पहिला चेंडू अतिशय चांगली गोलंदाजी, गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. 55 धावांच्या लक्ष्याचा इथे पाठलाग करत असताना टीम आगासन संघ मात्र दोन गोलंदाजांनी भरपूर धावा खर्च केल्या. त्यानंतर आपण पाहतोय चोळेगाव संघाच्या माध्यमातून तिसऱ्या षटकामध्ये राहुल चांगली गोलंदाजी करतोय. डॉटबॉलची समाप्ती होते. 9 चेंडू 19 ची गरज. सामना थोडासा कठीण होत चाललाय, मात्र सामना अजूनही खुला असेल, बॅलेन्स असेल टीम आगासन संघासाठी. राहुल पुन्हा एकदा तयार. ऑन साइडला खेळता क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग, गुड एफर्ट. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तोपर्यंत धावा येतात त्या दोन चेंडूपैकी चांगल्या पद्धतीने करतात. तोपर्यंत धावा आल्यात तर दोन धावसंख्या पोहोचते ती 38 वर. दोन गोलंदाजांनी खराब गोलंदाजी केली, मात्र तिसऱ्या षटकामध्ये राहुल प्रयत्न करतो. सीमारेषेवर सहकारी चांगल्या पद्धतीने साथ देतात. धावसंख्या 38 वर पोहोचली आहे. आठ चेंडू 17 ची गरज. हे दोन चेंडू फार महत्वाचे असतील आगासन संघासाठी. धावा आल्या तर आगासन संघ चांगल्या स्थितीमध्ये असेल, मात्र हे दोन चेंडू गोलंदाज राहुलने व्यवस्थित हाताळले तर मात्र चोळेगाव संघ चांगल्या स्थितीमध्ये असेल. 8-17. ऑन साइडला खेळता क्षेत्ररक्षक आलेत. इथे मात्र चेंडू सुटतोय, तोपर्यंत दुसरीचा इथे प्रयत्न केला जातोय आणि मात्र इथे विनायकचं कौतुक करावं लागेल. सुरक्षित पोहोचतात तोपर्यंत धावा येत आहेत त्या 2. 7 चेंडू 15 ची गरज. 7-15 इक्वेशन आपण पाहतोय. विराज लवकर बाद झाले, मात्र विराजने जी गरज होती आगासन संघाला ती पूर्ण करून दिली. त्या फलंदाजांना 9 चेंडूंमध्ये 32 धावा कुठल्या. मात्र सलामीची जोडी विराज आणि दीपेश माघारी परतल्यानंतर इथून मात्र हे दोन फलंदाज प्रयत्न करतात. 7 चेंडू 15 ची गरज. उलटा चेंडू ऑन साइडला, वन बाउन्स ओवर द रोप, चौकार. महत्वाच्या 4 धावा आल्यात त्या शेवटच्या चेंडूवर. चार षटकांमध्ये धावसंख्या आपण पाहिली होती 54. पहिल्या सत्रामध्ये टीम चोळेगाव संघाची 55 लक्ष ठेवलं होतं आगासन संघासमोर आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या आपण पाहतो धापलकावर 44. आता मात्र चेंडू उरलेत ते 6 आणि धावांची गरज असेल 11. 7 चेंडूंमध्ये 15 ची गरज होती. शेवटच्या चेंडूवर फलंदाज सिद्धेशने चौकार ठोकला. अंतर उरला 6 चेंडू आणि 11 ची गरज. सामना अजूनही दोन्ही संघाच्या बाजूने असेल, खुला असेल, मात्र जो संघ या सामन्यामध्ये चांगल्या पद्धतीने हा सामना हँडल करेल, कामगिरी चांगली करेल, दबावाला झुगारेल, तोच संघ हा सामना जिंकू शकतो. आणि त्यासाठी आपण पाहिलं 55 लक्ष असताना विराजनं चांगली फलंदाजी केली. आता मात्र विनायक आणि सिद्धेश्वर ही दारोमदार आपण पाहतोय. रोहितच्या हाती चोळेगाव संघाने भविष्य सोपवलंय. टीम चोळेगाव संघासाठी 7 चेंडूंमध्ये 11 धावांचा बचाव रोहित कशा पद्धतीने करतोय ते पाहायचं. ते विनायक आणि सिद्धेश ही महत्वाची जोडी आपण पाहतोय. विराज आणि दीपेश लवकर बाद झाले. त्यानंतर आपण पाहतोय इथं दीपेशनं विराजनं सुरुवात चांगली करून दिली. 9 चेंडूंमध्ये 32 धावा कुठल्या. मात्र दोन मुख्य फलंदाज बाद झाल्यानंतर इथं सिद्धेश आणि विनायक हे दोन फलंदाज आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतात. 6 चेंडू आणि 11 ची गरज. रोहित आलाय शेवटच्या षटकामध्ये. 7 चेंडूंमध्ये 11 धावांचा बचाव रोहितला करायचा आहे.
तर शेवटच्या 7 चेंडूंमध्ये खरा धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल तो विनायक आणि सिद्धेशला, गोलंदाज तयार. पहिला चेंडू ऑन साइड ला खेळता चेंडू इथं मात्र नो मॅटलँड मध्ये पडतोय. तोपर्यंत फक्त सिंगल येते. चेंडू फेक अचूक चांगल्या पद्धतीने केली जाते. पाच चेंडू, 10 गरज. 6 चेंडू मध्ये 11 गरज होती, आता मात्र समीकरण येऊन टेपलंय. 5 चेंडू, 10 गरज. आणि लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण पाहतोय. विनायक डावकरे हाताचे फलंदाज, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय उजव्या हाताचे फलंदाज सिद्धेश. आणि इथे मात्र क्षेत्ररक्षण करताना गोलंदाजाला मात्र थोडीशी क्षेत्ररक्षण लावताना कसरत करावी लागते, कारण डावकरे हाताच्या एक बाजूला फलंदाज, दुसऱ्या बाजूला उजव्या हाताचा फलंदाज. अशा पद्धतीनं जर फलंदाज गोलंदाजी करायची असेल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण सजवणं गरजेचं असतं. 5 चेंडू, 9-10 गरज. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. चांगला चेंडू हाताळला गोलंदाजाने. आपण पाहतोय फलंदाजाला असं वाटलं की चेंडू वेगानं हाताळतो की काय गोलंदाज रोहित, मात्र डॉट बॉलची समाप्ती होते. 6 चेंडूंमध्ये 11 गरज असताना, 5 चेंडूंमध्ये 10 गरज असताना, आता मात्र 4 चेंडू, 10 गरज. रोहित चांगली गोलंदाजी करतोय. राईट ऑफ द विकेट. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. अतिशय चांगली गोलंदाजी, फलंदाजी तर धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. 6 चेंडूंमध्ये 11 गरज असताना मात्र काय गोलंदाजी करतात गोलंदाज रोहित. तीन चेंडूंमध्ये आतापर्यंत रोहितनं फक्त एकच धाव खर्च केली आणि संघनायकाने जी जबाबदारी सोपवली आहे ती जबाबदारी चांगल्या पद्धतीनं पार पाडण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज रोहित. सुरुवात चांगली करून दिली फलंदाजा विराजनं. 9 चेंडूंमध्ये 32 धाबा कुठल्या, मात्र विराज बाद झाल्यानंतर आपण पाहिलं 2 फलंदाजांनी सिद्धेश आणि विनायकने किल्ला लढवला. शेवटच्या षटकामध्ये 7 चेंडूंमध्ये 11 गरज असताना मात्र तुळेगाव संघाचा रोहित हा गोलंदाज उर्वरित 3 चेंडूंमध्ये आता 10 धाबा रोखण्याचा प्रयत्न करतोय. 2 फलंदाज आपण पाहतो विनायक आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो राहुल. या जोडीवर मात्र फार काही अवलंबून असेल. हे 3 चेंडू भविष्य सांगतील की सामना कोण जिंकेल. मात्र दुसऱ्या बाजूला प्रयत्न करतो रोहित टीम चोळेगाव संघासाठी. 3 चेंडू, 10 गरज. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये, तोपर्यंत फक्त सिंगल आली आहे. मात्र चेंडू उरलेत ते 2 आणि धावांची गरज असेल 9. एक मोठा फटका येणे गरजेचं असेल. डबल सिंगलला तुम्ही प्राधान्य द्याल तर मात्र तुम्हाला डबल सिंगलला जर प्राधान्य दिलं तर 3 धावा येणे गरजेचं असेल आणि शेवटच्या चेंडूवर 6 गरज असेल. मात्र चौकार किंवा 3 धावा आल्या तर फार चांगलं असेल, षटकार गेला तर त्यापेक्षा चांगली गोष्ट असेल. मात्र या 5व्या चेंडूवर धावा येणे फार गरजेचं असेल. ह्या चेंडूवर 2 धावा आल्या तर शेवटच्या चेंडूवर समीकरण उरेल 7 धावांचं. मात्र ह्या चेंडूवर जर चौकार आला किंवा षटकार आला तर नक्कीच सामन्यामध्ये कमबॅक असेल टीम आगासन संघासाठी. स्ट्रायकिंगला आपण पाहतो फलंदाज राहुल. दोन चेंडू समोर खेळतात बॅक टू द बॉलर. अतिशय सुरक्षित रक्षण. फॉलो थ्रू मध्ये चेंडू गॅदर केलाय, तोपर्यंत आली ती सिंगल. आता मात्र चेंडू उरलाय तो 1 आणि धावांची गरज असेल 8. इथून जर गोलंदाजाने चूक केली, वाईड किंवा नो चेंडू हाताळला, त्या चेंडूवर धावा आल्या, तरच सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो टीम आगासन संघ. अन्यथा सामन्यावर पकड घट्ट निर्माण केली आहे ती टीम चोळेगाव संघानं. 1 चेंडू, 8 गरज. चार षटकांमध्ये 55 धावांची गरज होती. जिथून विराज बाद झाले तिथून मात्र थोडासा संघर्ष करावा लागला टीम आगासन संघाला. विजयापासून 1 पाऊल दूर आपण पाहतोय टीम चोळेगाव संघ, मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये. 1 चेंडू, 8 गरज. अशा पद्धतीने हा चेंडू शेवटचा निर्धाव आणि टीम चोळेगाव संघानं टीम आगासन संघावर मात केली. अभिनंदन टीम आगासन संघ, हार्ड लक टीम चोळेगाव.